महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत. आम्ही हे सिद्ध केलेलं होतं, त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून चेहऱ्यावरून दिसत होतं की आम्ही जे सांगतोय ते त्यांना जवळपास पटत होतं. ठीक आहे, आता निर्णय आलेला आहे. पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला. 28 राज्यात हा पक्ष आहे, त्यातल्या 23 राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही. आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे. आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. साहेब, निकाल अपेक्षित होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार आहे? हा निकाल अनपेक्षित होता, कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते. त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं. तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे, शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही या पक्षात 25 वर्ष काम करतोय आणि त्यामुळं वाटणारच ना मनाला, महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्यांना हे वाटणार, आज ती भावना सगळ्यांच्यात आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भावना काय आहेत? भावना काय आहेत? निकाल विरोधात लागलेला आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला आशा आहे की किमान सर्वोच्च न्यायालयात तरी पवार साहेबांना न्याय मिळेल. ज्या पद्धतीनं एकीकडे आदिवासी पक्ष नाव आणि मला त्याची काही माहिती नाही, त्याच्यावर आम्ही कोणता विचार केला नाही, कारण आम्हाला वाटत होतं की हा पक्ष आमच्या बरोबरच राहणार आहे, आमचाच राहणार आहे. आता काय निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्याचा आम्ही बसून विचार करू. आज काय करायचं हे आम्ही यापूर्वी पुढे ठरवलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा 99 साली निघाला त्यावेळी शरद पवार साहेबांचं चिन्ह कुणालाच माहीत नव्हतं, घड्याळ चिन्ह. त्यावेळी देखील लोकांनी पवार साहेब म्हणतील त्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. आज मला वाटत नाही की तसा काही वेगळा फरक होईल. आम्ही आणि महाराष्ट्रातले शरद पवार साहेबांचे समर्थक ठामपणाने या परिस्थितीला तोंड देऊ अशी आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं साहेब बोलताना अजित पवारांकडून उल्लेख काल झाला की शेवटची निवडणूक आहे, भावनिक करायला येतील, साथ मात्र आम्हाला द्या. एकीकडे हे वक्तव्य असणं आणि दुसरीकडे या निकालाचा हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना तुम्ही. पण अशी वक्तव्य मला वाटून काय उपयोग आहे त्यांना विचारलं पाहिजे. साहेब अशी वक्तव्य समोर येणं कसं पाहता येईल? वयाच्या ह्याच्यावर सातत्यानं बोलणं वगैरे कसं पाहता येईल? आता महाराष्ट्रातले जनतेला जे वाटतं तेच मला वाटतं, त्यात काही वेगळं काही नाहीये. म्हणजे आपण त्यावर कोणतंही भाष्य करण्याच्या पलीकडे ते विधान आहे. शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण?
त्यांनी स्वतः हात वर करून सांगितलं तो मीच चेहरा आहे. त्यामुळे आजही त्यांच्यात लढण्याची संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे. त्यामुळे त्यांचं वय आणि मन याच्यात बरंच अंतर आहे. आजही मनाने ते तरुण आहेत असं मला वाटतं. नरेंद्र मोदींनी काल बीजेपी 370 आणि एनडीए 400 म्हटलं, तर दुसऱ्या बाजूला जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्यामध्ये नितीश कुमारांना आणि आज राष्ट्रवादी चिन्हाबद्दल पक्षाबाबत विश्वास कमी झाला. मला वाटतं की देशामध्ये शरद पवार साहेबांच्या प्रगल्भ नेतृत्वाची देशवासियांना माहिती आहे. पवार साहेब माहीत नाहीत असा महाराष्ट्र भारतामध्ये कोणतंही राज्य नाही. आणि त्यामुळं अशा स्वरूपाचा जो निर्णय झालेला आहे तो शरद पवार साहेबांच्यावर अन्यायकारक आहे ही देशभर भावना होईल. आणि आता आमदार फोडणं तर शुल्लक बाब आहे पण पक्षही पळवला जाऊ शकतो अशी परिस्थिती जर असेल तर लोकशाहीला धक्का बसेल असं मला वाटतं. माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. कुठे? नाही केला. नाही केलं. कुठे केलं? कोण असणार आश्वासन? आम्ही उमेदवार नाही जाहीर केला. गैरसमज करू नका. मी अभय सिंह जगताप यांचं नाव दुसऱ्या संदर्भात घेतलं. अभय सिंह जगतापांचे नाव जाहीर केलेलं नाही. आम्ही सगळे आमचा कोणताही उमेदवार महाराष्ट्रात अजून आम्ही जाहीर केलेला नाही. आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बसून जागा वाटप झाल्यानंतर असे उमेदवार जाहीर करायचं धोरण आहे. तुमचा गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका. अजित पाटलांना काय दिलाय सल्ला? म्हणजे जाहीरपणे दिला दिला की तुमच्या समोरच दिला? माडासाठीच दिलाय का लोकसभेसाठी दिलाय का? अभिजित पाटलांना कारखान्यासाठी सल्ला दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.